विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला जो प्रयोग दाखवणार आहे त्या प्रयोगाचं नाव आहे भिंतीवरील सप्तरंग। सूर्यप्रकाशात सात रंग असतातच, तर त्याबद्दल कसं ते आपल्याला लक्षात येणार त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते। काय करायचं, हा प्रयोग करताना एक भांडं घ्यायचे, जर पसरट भांडं असेल तर जास्त योग्य, एक छोटासा आरसा आणि पाणी। ओके, मग आपण काय करायचे, या पाण्यामध्ये हा आरसा जो आहे तो व्यवस्थित सेट करायचा आहे, आणि तो सेट केल्यानंतर त्याचा सूर्यप्रकाश काय होतात, आधी पाण्यात पडतात, पाण्यातल्या आरशावर, आणि मग त्या आरशावर पडून ते परत परावर्तित होतात। ज्यावेळेस ते परावर्तित होतात तेव्हा ते त्याचे सप्तरंग आपल्याला दिसतात। तर ते कसे दिसतात ते मी तुम्हाला दाखवते। पद्धतीने आपल्याला हे भिंतीवर सप्तरंगाचा कवरचा दिसतोय सगळ्यांना। तर हे असं काय झालं, तर सूर्यप्रकाश अनेक रंगछटांचा बनलेला असतो। सूर्यप्रकाश पाण्यात शिरताना प्रत्येक रंगछटेच्या किरणांची दिशा वेगवेगळ्या प्रमाणात बदलते। आरशावरून परावर्तित झाल्यानंतर पुन्हा पाण्याबाहेर पडताना प्रत्येक रंगछटेच्या किरणांची दिशा वेगवेगळ्या प्रमाणात आणखी थोडी बदलते, त्यामुळे रंगछटा वेगळ्या झालेल्या आपल्याला इथे दिसून येतात। समजलं सगळ्यांना?